नमस्कार, रेणुकास किचन मॅजिक मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आज आम्ही तुमच्यासोबत माझ्या मम्मीची हरतालिका पूजा शेअर करणार आहोत। चला तर मग पटकन वेळ न घालवता पाहूया। हरतालिकेची पूजा करण्यासाठी सर्वात अगोदर इथे आम्ही एक चौरंग घेतलेला आहे, ज्याला अशा प्रकारे आंब्याचं तोरण बांधून त्याच्यावर नवीन कपडा अंथरून मग त्यावर ही गौर ठेवलेली आहे। तर ही गौर जी आहे, जन्माष्टमीच्या दिवशी आम्ही गहू पेरले होते, तर ते तुम्ही बघू शकता। खूप छान अशी गौर उगून आलेली आहे याची। आणि या गौरच्या समोर एक विडा ठेवून त्याच्यावर सुपारीचा गणपती ठेवलेला आहे, ज्याची फुलं वाहून पूजा करून घेतलेली आहे आम्ही। आणि या गौरच्या मधात वाळूची पिंड आहे, तर ही वाळूची पिंड जी आहे तुळशीसमोर काढून मग आत आणून याची पूजा करतात। तर अशा प्रकारे मम्मीने बेलपत्र वगैरे वाहून याची पूजा करून घेतलेली आहे या पिंडीची। एका साईडने काकडी आणि कणीस ठेवलेलं आहे। तर महादेवाला धोत्र्याचं फूल खूप प्रिय असतं, तर मम्मीने इथे एक धोत्र्याचं फूलसुद्धा या वाळूच्या पिंडीवर वाहिलेलं आहे। आणि एका साईडने फळं ठेवलेले आहेत। त्यानंतर हे सगळं ओटीचं सामान आहे, हळद, कुंकू, टिकल्या, बांगड्या वगैरे, याचीसुद्धा फुलं वाहून पूजा करून घेतलेली आहे। एका साईडने कळस ठेवलेला आहे, तर कळसचीसुद्धा आम्ही पूजा करून घेतलेली आहे। आणि हे सगळं आरतीसाठी लागणारं सामान आहे, तर आरतीचं ताट आम्ही काढून घेतलेलं आहे आम्ही, म्हणजे मी आणि मम्मीने, कारण आज माझाही उपवास आहे आणि मला खूप खूप म्हणजे खूप भूक लागलेली आहे। तर पिंडीवर वाहण्यासाठी बेल लागतात, तर बेलसुद्धा तोडून ठेवलेले आहेत मम्मीने। आणि फुलं लागणार आहेत पूजेसाठी, तर फुलंसुद्धा तोडून ठेवलेले होते। आणि हे 16 प्रकारच्या 16 वनस्पती आहेत, म्हणजे 16 वनस्पतींचे आम्ही 16 16 पानं घेतलेले आहेत अशा प्रकारे धाग्याने बांधून। आणि पूजा करायच्या वेळेस याचा धागा काढून आपल्याला एक एक पत्र जे असतं या वनस्पतीचं, जी वाळूची पिंड आपण केलेली आहे त्यावर एक एक पत्र वाहायचं आहे। आणि त्यानंतर आता ही हरतालिकेची पोथी आहे, तर ही हरतालिकेची पोथी तुम्ही पूजा झाल्यावर किंवा पूजेच्या आधी कधीही वाचू शकता। तर अशा प्रकारे आम्ही ही सगळी पूजा मांडून घेतलेली आहे। आणि आता आम्ही या गौरवर एक एक हे बेलपत्र वगैरे वनस्पती सगळं वाहून घेणार आहोत। सगळे बेलपत्र आणि वनस्पती वाहून घेतलेले आहेत। आता शेवटची फक्त फुलं वगैरे वाहायचे राहिलेले होते, हे सुद्धा मम्मीने वाहून घेतलेले आहेत। आणि माझीसुद्धा पूजा झालेली आहे। तर बस आता आम्ही पूजा झाल्यानंतर लगेच आरती करणार आहोत। आरती झाल्यानंतर आता इथे मम्मीने हरतालिकेची पोथी घेतलेली आहे वाचण्यासाठी। आणि आता अशा प्रकारे आम्ही दोघींनी मिळून जी पूर्ण गौर आहे फुलांनी सजून दिलेली आहे। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आणि आम्हाला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला आमची ही पूजा आणि ही गौरची जी सजावट आहे कशी वाटली। चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय।